मराठा समाजाला निजामकालीन दस्ताऐवजांच्या आधारे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात केली होती त्यामुळे सरकारने निजामकालीन दस्ताऐवज शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठीच विभागीय आयुक्ताचे पथक हैदराबादला पाठवण्यात आले होते मात्र पथक रिकाम्या हाती परतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र पथकाच्या हाती फारसे काही लागले नसल्याने पथक रिकाम्या हाताने परतल्याची माहिती सूत्रांच्या वतीने प्राप्त झाली आहे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाच्या नोंदी निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले होते त्यानुसार एकोणावीसशे सदुसष्ट पूर्वीच्या निजामकालीन कुणबी अशा नोंदी असलेली माहिती घेण्यासाठी महसूलचे एक पथक विभागीय अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब बेलदार यांच्या नेतृत्वात तेरा सप्टेंबर रोजी हैदराबादला गेले होते हे पथक नुकतेच परतले असून पथकाने हैदराबादमध्ये जुन्या रेकॉर्डची पथकाने तपासणी केली पथकाचा अंतिम अहवाल अद्याप आला नाही परंतु खूप काही हाती लागले नाही असे सूत्रांच्या वतीने कळाले आहे सर्व प्रकारचे रेकॉर्ड तपासले असून त्यातून खूप काही सापडले नाही एकोणावीसशे एकतीस त्यापूर्वीची जनगणनेची यादी मिळाली नाही मात्र ती यादीच महत्वाची होती जे दस्तावेज सापडले ते आणले असून त्यातील काही रेकॉर्ड फारसीमध्ये आहेत या दस्ताऐवजांचा मजकूर समजण्यासाठी अनेक अडचणी येत आहे परंतु त्या दस्ताऐवजामध्ये त्या दस्तऐवजांमध्ये कुणबीचा संदर्भ आढळला नाही एकूण सदनची मुंतकप संख्या बाराशेच्या आसपास आहे त्यातील एक हजार सनद राज्यातील असतील त्यात मुस्लिमांना जास्त सनद दिल्याचे आढळून आला आहे त्यामुळे दस्तांच्या पाहणीसाठी जिल्हानिहाय कक्ष स्थापन करण्याचे आदेश आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी दिले आहेत त्यात दहा ते बारा अधिकारी वेगवेगळ्या विभागाचे नेमले आहेत असेही यावेळी आयुक्तांनी सांगितलं आहे ही सर्व माहिती छत्रपती संभाजनगर विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांच्या वतीने प्राप्त झाली आहे अनवर अलमनूर जाफर एमसे न्यूज छत्रपती संभाजीनगर